नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये मागच्या एका महिन्यापासून खूप जास्तीचा पाऊस झालेला आहे. त्याच अनुषंगाने आले पिकामध्ये जास्त पावसामुळे काही रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. त्यामध्ये करपा, त्यानंतर सड याही रोगांचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्लॉट लागत आहे आणि करपा खूप जास्त प्रमाणामध्ये प्लॉटवर येत आहे. त्याचबरोबर पिवळेपणा आणि पिकाची जी आहे रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आले जे आहे ते जास्तीत जास्त प्लॉट पिवळे होत आहेत. तर त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर पिवळापणा मुख्यतः अतिपावसामुळे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे म्हणजेच अतिपावसामुळे मुळं जे आहे ते कोणत्या अन्नद्रव्य मुळांद्वारे घेतले जात नाही, त्या कारणाने पिवळापणा हा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आलेला आहे. तर तो आपल्याला लवकरात लवकर कसा भरून काढता येईल या अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला DF जे आहे म्हणजेच मायक्रोन्यूट्रंट सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यातल्या त्यात एक विशिष्ट म्हणजे चांगल्या कंपनीचं आणि ज्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीचा आहे त्याचा जर आपण वापर केला तर आपण ह्या गोष्टी लवकर कवर करू शकतो. आणि पिवळापणा म्हणजेच पीक जे आहे आजारी आहे असं समजून घ्यायचं. जेव्हा पीक पिवळं असतं तर समजून घ्यायचं ते कोणतंच अन्नद्रव्य जे आहे ते सध्या घेत नाही आहे किंवा पाहिजे त्या कंडिशनमध्ये त्याची वाढ होणार नाही. जोपर्यंत त्याची ग्रीनरी त्याच्यामध्ये नसते तोपर्यंत त्याचं अन्नद्रव्य घेण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्याची वाढ ही जी रेग्युलरपेक्षा थोड्या प्रमाणात कमी असते. परंतु पिवळापणा हा जास्त जर असेल आपल्या प्लॉटमध्ये तर निश्चितच त्याच्यावर हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तो घालवण्यासाठी तुम्ही बघू शकता किसाई नावाने हे रानाडी कंपनीचं DF मिळतं. तर हे वापरायचं आहे आपल्याला. तर हे आपल्याला एकरी पहिल्या वेळेस आपल्याला 3 लिटर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1-4 दिवसाच्या अंतराने आपल्याला 12-61 पण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 दिवसाच्या अंतराने 1 लिटर, त्याच्यानंतर पुन्हा 4 दिवसाच्या अंतराने 12-61 आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 लिटर. असं करून आपल्याला 5 लिटर हे जे आहे ते जवळपास 15 दिवसाच्या कालावधीत संपवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन कशाप्रकारे. तर याच्यामध्ये जे आहे फेरस 2% आहे, मॅग्नेशियम 1 आणि झिंक 5% आणि कॉपर जे आहे 0.5 आणि बोरॉन जे आहे ते 1% याच्यामध्ये आहे. तर याचबरोबर अजून आपल्याला एका औषधाचा वापर करायचा आहे. तर ते क्वालिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे याचा रिझल्ट हे बघू शकता तुम्ही. माझा 20 गुंठे प्लॉट आहे, तुम्ही याचं अर्धं वापरलेलं आहे. हे महाफट आहे, महाफट आहे. याचं पण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट ग्रीनरीसाठी येतात. याचा पण आपण वापर करू शकता. तर याचा डोस जो आहे तो एकरी 1 किलो या प्रमाणामध्ये आहे. तर अजून ग्रीनरी जर समजून घ्या याने कवर झाली नाही तुमची, तर तुम्हाला जे चिलेटेड फॉर्ममधलं मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते स्प्रेमध्ये वरतून पण स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून तुमची ग्रीनरी चांगल्या पद्धतीने लवकर कवर होईल. आणि शक्यतो प्रयत्न करायचा आहे की ग्रीनरी लवकर आणायचा आहे. तोपर्यंत म्हणजे जेव्हा ग्रीनरी पिकामध्ये नसते जे मुळातून जे अन्नद्रव्य उचलले जरी तरी ते पानामध्ये त्याचं अन्न तयार करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. तर त्या कारणास्तव ग्रीनरी आणणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून काही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचण आली तर त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनलवरसुद्धा फॉलो करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथून टेलिग्रामवर जॉईन करू शकता. धन्यवाद.